नाव काय हिरवळीचं? काय कनेक्शन आहे तुम्हा दोघांमध्ये मला खरंच कळत नाही का? ती नाही आहे माझी आई. हुईस आहोन. खूप आधीपासून ॲक्च्युली म्हणजे स्टोरी टेलिंगमध्ये इंटरेस्ट होता. फिल्म मेकिंगपेक्षा म्हणायचं तर स्टोरी टेलिंगमध्ये इंटरेस्ट होता. आणि मग ते कसं करता येईल याच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जायचा प्रयत्न होता. करिअरची सुरुवात मी ॲज अन एडिटर केली. असिस्टंट एडिटर म्हणून होतो. नॉन फिक्शन शोजवरती एडिटिंग करायचो. मग फिक्शनल शोजवरती आलो, एडिटर झालो. आणि त्यानंतर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो बरेच वर्ष. मागील काही वर्षापासून कमर्शियल्स, ॲड फिल्म्स, डॉक्युमेंटरीज या सगळ्यावरती काम चालू होतं. एक 3-4 वर्षापासून फिल्म बनवावी हा विचार चालला होता. एक 2 स्क्रिप्टही लिहिल्या होत्या पण हिंदी स्क्रिप्ट लिहिल्या होत्या. आणि पण त्या पाहिजे तशा म्हणजे प्रोड्युसर्स बिकॉज द डेब्यू फिल्म मेकरला तेवढे पैसे लावायला कोणी इंटरेस्टेड नसायचं. आणि मग लक्षात आलं की कंटेंट ओरिएंटेड सिनेमा जर बनवायचा आहे तर मराठीच्याहून चांगला ऑप्शन नाही आहे. म्हणजे मराठीमध्ये ज्या प्रकारचे आत्ता ज्या लेवलचे कंटेंट ओरिएंटेड सिनेमा बनत आहेत, ज्या प्रकारचं त्यांना ॲप्रिसिएशन पण मिळते. फक्त सिनेमा बनण्याला इम्पॉर्टन्स नसतो, त्याला ॲप्रिसिएशन पण मिळायला पाहिजे. आणि ते ज्या प्रकारचं मिळतं आहे मराठीमध्ये ऑडियन्सकडनं, त्यावरनं असं वाटलं की मराठीकडे आपण कदाचित जाऊ शकतो, मराठीचा विचार आपण करू शकतो. आणि म्हणून मराठी फिल्म लिहायला घेतली. खूप चांगले प्रोड्युसर भेटले ज्यांनी फिल्म प्रोड्यूस करायची ठरवली. आणि एक जर्नी फिल्म लाई मराठीमध्ये कधी एक म्हणजे मी प्रवास कथा पाहिली नव्हती. आणि असं वाटलं की एक प्रवास कथा करावी आणि एक वेगळा लुक द्यावा त्याला, जो लुक कधी ऑडियन्सनी मराठी ऑडियन्सनी पाहिला नसेल. आणि म्हणून मग ॲरॉन घडली. ॲक्च्युली प्रवास आधी आला, म्हणजे कथेमध्ये प्रवास आधी आला. प्रवास कथा बनवायची म्हणून आला. आणि मग ती प्रवास कसा पाहिजे, तो कोणाचा पाहिजे, म्हणजे 2 मित्र कुठेतरी फिरायला गेले, त्याच्यामध्ये परत काही कंटेंट असा आला नाही. आणि मग तो प्रवास कसा दाखवायचा आणि त्याचा लुक वेगळा पाहिजे. युरोप दाखवायचं आहे ते पण त्या पद्धतीने दाखवायचं ज्या पद्धतीने आजपर्यंत मराठी सिनेमात दाखवलं नाही आहे. त्यावरनं मग त्याचा कंटेंट शोधण्याच्या मागे जास्त मेहनत घ्यावी लागली ॲक्च्युली, की तो प्रवास का असावा, कोणाचा असावा, कशा पद्धतीने तो दाखवता येईल. आणि त्यातला हे सगळं दाखवताना म्हणजे एक शहर दाखवायचं म्हणून ती त्या शहराची एखादी ट्रॅव्हल डॉक्युमेंटरी नको व्हायला की फक्त ते शहर दाखवत आहेत. तर शहर म्हणजे काय, फक्त साईटसीईंग नसतं. त्या शहरात राहणारी लोकं आली, त्यांच्या सवयी आला, त्यांचे कॅरेक्टर आले, ते लोकांचे स्ट्रगल आले, ज्या काही गोष्टी घडतात. म्हणजे लांबनं दिसताना आपल्याला सगळं चकचकीतच दिसतं. युरोपही आपल्याला दिसताना एवढं चकचकीत दिसतं. US कोणी फोन करतो किंवा आपला जो मित्र राहत असतो आपल्याला वाटतं खूप चकचकीत आहे. पण रिअल लाईफ इश्यूज असतात, स्ट्रगल असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चालू असतं. या गोष्टी पण त्या प्रवासात याव्या अशी इच्छा होती. त्यातनं मग सगळं ते लिखाणातनं येत गेलं. मी रिअलिस्टिक राहणं जास्त इम्पॉर्टंट समजलं. म्हणजे की जो ड्रामा आणण्यासाठी जो प्रयत्न केला जातो कंटेंटमध्ये, तो मी खूप अवॉइड केला. की आपल्याला वाटतं की नाही असं काहीतरी खूप जास्त मोठं काहीतरी व्हायला पाहिजे तर ड्रामा येईल, तर माझ्या मते तसं नसतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यात ॲक्च्युली ड्रामा असतो. त्यात जबरदस्ती काही टाकायची गरज नसते. छोट्या लोकांच्या आयुष्यातही ड्रामा असतो पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे असतो. त्यात असं काही नेहमीच काहीतरी भयंकर मोठं व्हायला पाहिजे आणि त्यातून ड्रामा यायला पाहिजे असं नसतं. ती गोष्ट मी पाहायला गेलो की काहीतरी जे रिअलिस्टिक असेल, जे खरंच होऊ शकेल. म्हणजे दरवेळेलासारखं की एक नॉर्मल ऑडियन्स जेव्हा ती फिल्म बघेल तेव्हा ते त्यांना एक्सपेक्टेड नसावं. म्हणजे त्यांना असं वाटावं की अरे आता हां हेच होईल, आता हेच होणार, जनरली हेच होतं. पण ते नाही होणार या फिल्ममध्ये, ते नाही होणार की जे जनरली होतं, की जो मेलोड्रामाकडे जाते शेवटी, एक ड्रामा म्हटला की ती मेलोड्रामाकडे जाते, तर त्या गोष्टी नाही होणार या फिल्ममध्ये. ती एक ग्राफ त्या फिल्मने मेंटेन केला आहे, त्या स्टोरीनी पण स्क्रिप्टिंग लेवलला पण एक तो ग्राफ मेंटेन केला आहे की ती कधी त्या एका लाईनच्या पुढे तिला जाऊन नाही दिलं आहे आणि कधी ती खूपच म्हणजे फ्लॅट झाली आहे वगैरे असं पण होऊन नाही दिलं. ॲक्च्युली मागच्या म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हापासून या फिल्मवरती काम करतो आहे, त्याच्या 1-3-4 महिन्या आधीपासून पण ही कथा डोक्यात नव्हती. ही कथा अशी सडन ॲट द मुमेंट जेव्हा डोक्यात आली त्यानंतर तिच्या मागे काम सुरू झालं. त्याच्या आधी आलेल्या म्हणजे जेव्हा ज्या क्षेत्रात आलो आहे तेव्हापासून आलेल्या कथा लिहिलेल्या आहेत, पण त्याच्यावरती काम होईल. आता ही कथा ॲट द सडन आली होती आणि त्याच्यावरती काम करायचं ठरलं होतं. इंडियन फिल्म्स ॲक्च्युली एका म्हणजे ओव्हरऑल आत्ता जर इंडस्ट्रीकडे बघायचं तर इंडियन फिल्म्स म्हणून एक आपल्याला त्याच्या एका ग्रुपमध्ये त्याला ठेवता नाही येणार. इंडियामध्ये पण
म्हणजे दोन प्रकारचे फिल्म्स होत आहेत आता, की एक बॉलिवूड फिल्म्स आहेत आणि एक तेलुगू तमिळच्या फिल्म्स आहेत ज्या कम्प्लिटली कमर्शियल्स आहेत, ज्या मसाला फिल्म्स आहेत, त्याच्यात गाणी आहेत, रोमॅन्स आहे, त्याच्यात फाईट सीन्स आहेत, त्याच्यामध्ये आणखीन बरंच काही काही चाललं आहे. आणि बाकी रिजनल फिल्म्स आहेत, जसं बंगाली फिल्म्स असतील, मराठी फिल्म्स असतील, तमिळ तेलुगूमध्ये पण काही ज्या रिजनल लेवलला ज्या फिल्म होत आहेत, ज्या कंटेंट ओरिएंटेड आहेत, ज्या फिल्म्स बॉलिवूडला काही पटींनी क्रॉस करतायत, कारण की नॉट इन टर्म्स ऑफ बॉक्स ऑफिस कलेक्शन बट इन टर्म्स ऑफ कंटेंट, म्हणजे त्यांचा ज्या लेवलचा कंटेंट आहे, जेवढा स्ट्रॉंग रिजनल फिल्मचा कंटेंट आहे, तेवढा हार्डली कोणत्या बॉलिवूडच्या फिल्ममध्ये बघायला मिळतो. पण ज्या कंटेंट ओरिएंटेड बॉलिवूडच्या पण फिल्म्स आहेत त्या सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे जास्त वळतात. पण खूप चांगली वेळ आहे चांगल्या कंटेंटवाल्या फिल्मसाठी, चांगले दिवस आहेत, ॲप्रिशिएट होत आहे. जसं ॲरॉन पण एका मराठी फिल्मला रिलीज होतानाच पहिल्यापासून अनाऊन्स करून की ती पॅन इंडिया, तिला थिएटर्स मिळत आहेत, तिला इंग्लिश सबटायटल आहेत, त्यामुळे तिला म्हणजे ऑलमोस्ट 6 ते 7 राज्यांमध्ये तिच्या स्क्रीनिंग्स होत आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगला ऑडियन्स मिळतोय, खूप चांगलं मार्केट आहे पुढे या इंडस्ट्रीला. अपकमिंग प्रोजेक्ट, दोन प्रोजेक्ट्सवरती काम चालू आहे, पण त्यातला पहिला कोणता होणार माहिती नाही आहे. पण आय होप सो की मी लवकरच काही ना काहीतरी अनाऊन्स करू शकेन.